नमस्कार, तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक अनुराधा वॉइस टुगेदर वरती फार मनापासून स्वागत करते. तलाठी भरती येऊ घातली आहे आणि त्यानिमित्तानं वस्तुनिष्ठ प्रश्न सिरीज आपण सुरू करत आहोत. यामध्ये मी आज 30 प्रश्न घेतलेली आहेत. मी प्रश्न वाचणार, त्याचे पर्यायही वाचणार आणि पुढे 5 सेकंदाचा वेळ असेल आणि त्या 5 सेकंदानंतर उत्तर दिलेलं असेल. तर चला मग बघूया पहिला प्रश्न. जागृती या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. झोप येण्याची अवस्था, सावधपणा, सहानुभाव आणि स्वप्न अवस्था. याचं उत्तर आहे सावधपणा. प्रश्न दुसरा, पडताळा म्हणजे काय? एक, जमिनीवर पडणे. दोन, खाली पडलेली कुलूप. तिसरं, प्रचिती. आणि 4, पीक पाणी. याच उत्तर आहे प्रचिती. प्रश्न तिसरा, समचरण या शब्दासाठी पर्यायी शब्द लिहा. सारखी पावले, पुढे मागे असलेली पावले, जुळलेली पावले आणि विटेवरची पावले. उत्तर आहे सारखी पावले. प्रश्न चौथा, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? समारोप, दोन, खटला, तिसरा, योगायोग आणि चौथा पर्याय, अतिलोप. याचं उत्तर आहे खटला. प्रश्न पाचवा, भोंगा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? भोंगा, दुसरा पक्षी, तिसरं कीटक आणि चौथा मिलिंद. याचं उत्तर आहे मिलिंद. प्रश्न सहावा, ऐहिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? एक, प्राकृतिक, दुसरा विदेही, तीन, पारलौकिक आणि चौथा लौकिक. याचं उत्तर आहे पारलौकिक. प्रश्न सातवा, गतवधा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? एक, विधवा, दोन, सधवा, तीन, वनिता आणि 4, अगतवधा. याचं उत्तर आहे सधवा. प्रश्न आठवा, रणशूर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? एक, रणशार्दूल, दोन, रणधीर, तीन, रणवीर आणि 4, रणभीरू. याचं उत्तर आहे रणभीरू. प्रश्न नववा, अनुज या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. एक, अग्रज, दोन, बहीण, तीन, अंत आणि 4, जनक. याचं उत्तर आहे अग्रज. अग्रज म्हणजे मोठा. प्रश्न नववा, इत्यंभूत या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा. एक, त्रोटक, दोन, सारखा, निराळा आणि समान. याचं उत्तर आहे त्रोटक. प्रश्न दहावा, तप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? एक, शीतल, दोन, तृप्त, तीन, सुप्त आणि 4, अतप्त. याचं उत्तर आहे शीतल. पुढचा प्रश्न, एकाच मातेच्या पोटी जन्मलेल्यांना काय म्हणतात? एक, सहोदर, दोन, मातृभूमी, तीन, जुळे, 4, सोयरे. माफ करा, इथं मातीच्या असं झालंय. याचं उत्तर आहे सहोदर. प्रश्न बारावा, चारू या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? लता, वीज, मोहक आणि स्त्री. याचं उत्तर आहे मोहक. पुढचा प्रश्न, चवई या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता? एक, चौक, दोन, चौरंग, तीन, चौकोन आणि 4, चौपाटी. याचं उत्तर आहे चौरंग. पुढचा प्रश्न, अभियोग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. एक, समारोप, दोन, आरोप, तीन, योगायोग आणि 4, भक्तियोग. याचं उत्तर आहे आरोप. प्रश्न पंधरावा, क्षीर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. एक, पाणी, दोन, दूध, तीन, अमृत आणि 4, विष. याचं उत्तर आहे दूध. प्रश्न सोळावा, अंग धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? स्नान करणे, लठ्ठ होणे, अंगाशी येणे आणि अशक्त होणे. याचं उत्तर आहे लठ्ठ होणे.
पुढचा प्रश्न, बोचणी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? एक मनात लागून राहणे, दुसऱ्याला दोष देणे, दुसऱ्यास लागलेले असे दुसऱ्यास लागेल असे बोलणे, आणि चार भीती वाटणे. याचं उत्तर आहे मनास लागून राहणे. प्रश्न 18, बदरायन संबंध असणे म्हणजे काय? एक घनिष्ठ मैत्री असणे, दुरान्वय संबंध असणे, 3 ओढून ताणून संबंध लावणे, आणि 4 शत्रुत्व असणे. याचं उत्तर आहे ओढून ताणून संबंध लावणे. बभ्रा करणे याचा अर्थ काय? नासधूस करणे, बोभाटा करणे, बट्ट्याबोळ करणे आणि शेवट करणे. याचं उत्तर आहे बोभाटा करणे. प्रश्न 20, थंड फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? थंड पदार्थ खाणे, भरपूर फराळ करणे, 3 उपाशी राहणे आणि 4 थंड मारून मग खाणे. याचं उत्तर आहे उपाशी राहणे. प्रश्न 21, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा यात समावेश होत नाही? 1 मध्य प्रदेश, 2 तेलंगणा, 3 गुजरात आणि 4 आंध्र प्रदेश. याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? 1 चंद्रपूर, 2 रत्नागिरी, 3 नागपूर आणि 4 यवतमाळ. याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 23, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? चुनखडी, 2 कोळसा, 3 लोखंड आणि 4 बॉक्साईट. याचं उत्तर आहे बॉक्साईट. पुढचा प्रश्न, लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी कोणती माती रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते? 1 रेगूर, जांभी, बेसॉल्ट आणि सिलिका. याचं उत्तर मी दिलेलं नाहीये, पण याचं उत्तर आहे जांभी असं. प्रश्न 26, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? 1 पठार, 2 कोकण, 3 विदर्भ आणि 4 मराठवाडा. कोणत्या विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? याचं उत्तर आहे कोकण विभाग. पुढचा प्रश्न, राज्यात सह्य पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते? 1 कोकण किनारपट्टी, 2 पर्जन्य छायेचा प्रदेश, 3 दुष्काळी प्रदेश आणि 4 पर्जन्यहीन प्रदेश. याचं उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. पुढचा प्रश्न, कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेली पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते? 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 सातारा आणि 4 रायगड. याचं उत्तर आहे रत्नागिरी. 29, प्रश्न, चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? पर्याय 1 नाशिक, 2 पुणे, 3 मुंबई आणि 4 बल्लारपूर. आणि याचं उत्तर आहे नाशिक. 30, प्रश्न शेवटचा, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे लोखंडाचे साठे आढळतात? 1 देऊळगाव, 2 रेडी, 3 सावनेर आणि 4 पर्याय आहे तुमसर. आणि याचं उत्तर आहे देऊळगाव. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी रोज 30 प्रश्न टाकणार आहे. हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, याची उत्तर तुम्हाला माहिती होण्यासाठी आणि तुमचा सराव होण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.